नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सिलाई वर्ड मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण साडीपासून वन पीस किंवा लॉन्गॉनची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची ते पाहणार आहोत। साधारण 11 ते 12 वर्षाच्या मुलीसाठी आपण ही लॉन्गॉन बनवणार आहोत। तर याकरता बॉर्डरची साडी घेतलेली आहे मी किंवा काठपदरी साडी इथे वापरू शकता तुम्ही। अस्तरचं फॅब्रिक मी इथे 3.5 मीटर फॅब्रिक घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीची ही साडी आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला जे अस्तरचं कापड आहे किंवा अस्तरचं फॅब्रिक आहे त्यावरती आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। तर अस्तरचं जे कापड आहे ते अशा पद्धतीने फोरफोल्डमध्ये ठेवलेलं आहे। आता आपल्याला जो टॉप पार्ट आहे त्याची कटिंग करायची, तर टॉप पार्टची रेडी लेंथ जी आहे 13 इंच ठेवायची आहे। त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेऊन आपण 14 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि सरळ रेष जी आहे ती आखून घ्यायची आहे। सरळ रेष आखून घेतलेली आहे। त्यानंतर आता वरच्या बाजूला इथे शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं आहे, तर शोल्डरसाठी 5.5 इंचावरती मार्किंग केलं। त्यानंतर तिथूनच खाली आपल्याला आमहोलसाठी मार्किंग करायचं आहे, तर या साईजमध्ये 6 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। त्यानंतर साधारण इथे जिथे आमहोलचा एंड होतं तिथे आपल्याला घ्यायचं आहे चेस्टचा फोर्थ पार्ट। तर चेस्टच्या फोर्थ पार्टसाठी इथे साधारण मी 8 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि 2 इंच यामध्ये मी मार्जिन ऍड केलेली आहे। वेस्टसाठी 7.5 इंचावरती मार्किंग केलं आणि त्यामध्ये प्लस 2 इंच मार्जिन ऍड केलेली आहे। दोन्ही पॉईंट्स कनेक्ट करून घेतले। आमहोलसाठी फ्रंट आमहोलसाठी 1 इंच आणि बॅक आमहोलसाठी 1.5 इंचावरती मार्किंग करून अशा पद्धतीने कर्व स्केलच्या हेल्पने मुंड्याचा जो आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे। मुंड्याचा आकार देऊन घेतल्यानंतर वरच्या बाजूला इथे साधारण 3.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला इथे गळ्याची खोली घ्यायची आहे, तर पुढच्या गळ्यासाठी आपण इथे 5 इंचावरती मार्किंग केलं, गळा रुंदी घेतली आणि एक बॉक्स जो आहे ड्रॉ करून घ्यायचा आहे आपल्याला इथे व्यवस्थित। बॉक्स ड्रॉ करून घेतल्यानंतर मागच्या गळ्यासाठी 3.5 इंचावरती मार्किंग केलं आणि तिथेही एक सरळ रेष जी आहे ती आखून घ्यायची। त्यानंतर शोल्डर जे आहेत 1/2 इंच डाऊन करून घ्यायचे आहेत किंवा 1/2 इंच शोल्डर स्लोप जो आहे तो देऊन घ्यायचा आहे। फ्रंट आणि बॅक पार्ट सेपरेट करून घेतले। आता इथे फ्रंट पार्टसाठी आपण गळ्याचा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे। तर फ्रंट पार्टसाठी इथे मी पान गळ्याचा जो आकार आहे तो देऊन घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही गळ्याचा आकार जो आहे इथे घेऊ शकता। बॅक नेकसाठी आपण इथे राऊंड शेप जो आहे तो करून घेणार आहे। दाखवल्याप्रमाणे केलेल्या मार्किंगप्रमाणे कटिंग करून घ्यायची। त्यानंतर आता आपण बॉटम पार्टची कटिंग करून घेणार आहोत। तर साडीच्या फॅब्रिकमधून आपल्याला व्यवस्थित जिथे बुट्ट्यासारख्या येतील अशा पद्धतीने व्यवस्थित पदराचा भाग जो आहे तो मी एका साईडला घेऊन बरोबर मधला भाग घेतलेला आहे आणि साधारण हे पहा आपल्याला 50 इंचावरती फॅब्रिक जे आहे डबल फोल्ड करून घ्यायचं, म्हणजे 50 इंचाचा घेर पुढच्या बाजूला आणि 50 इंच मागच्या बाजूला असा घेर घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला घ्यायची आहे टोटल उंची, तर हे पहा इंच टेप अशा पद्धतीने ठेवला आणि साधारण इथे मी 37 ते 38 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे। 38 इंच टेप ठेवून अशा पद्धतीने वरती सरळ रेष जी आहे आखून घ्यायची। आता आपण या ड्रेसवरील जे जॅकेट आहे किंवा कोटी आहे त्याची कटिंग करणार आहोत। त्याकरता अस्तरचं फॅब्रिक घेतलं, फोर फोल्डमध्ये फॅब्रिक ठेवलं। आता कोटीची जी उंची आहे ती साधारण 16 इंच आपण ठेवणार आहोत। 6 इंच शोल्डर घेतलेलं आहे इथे। त्यानंतर परत आमोळसाठी 6 इंचावरती मार्किंग करून घेतलं दाखवल्याप्रमाणे। त्यानंतर इथे चेस्टचा फोर्थ पार्ट घ्यायचा आहे, तर इथे मी 8 इंच घेतलेलं आहे, हे पहा 8 इंच प्लस त्याच्यामध्ये आपल्याला इथे 10 इंचापर्यंत पुढे मार्जिन जे आहे वाढवून घ्यायची आहे, म्हणजे 2 इंच मार्जिन जे आहे इथे पण घेतलेली आहे आणि खालच्या बाजूला देखील आपण 8 इंच घेतलेलं आहे प्लस त्याच्यामध्ये 2 इंच मार्जिन घेतलेले आहे। दोन्ही पॉईंट्स जे आहेत कनेक्ट करून घेतले। फ्रंट आमोलसाठी 1 इंच, बॅक आमोलसाठी साधारण आपण 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं। मुंड्याचा आकार जो आहे देऊन घेतलेला आहे। ज्या पद्धतीने टॉप पार्टची कटिंग केली त्याच पद्धतीने आपण जे जॅकेट आहे त्याची कटिंग करायची आहे। शोल्डर 1/2 इंच डाऊन करून घेतलेले आहेत। आता हे पहा इथे जो फ्रंट नेक आहे त्यासाठी मी 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे। बॅक नेकसाठी गळ्याची खोली आपण इथे साधारण 2.5 इंच घेतलेली आहे। वरती 2.5 इंच घेतलं, त्याचप्रमाणे खालच्या बाजूला फ्रंट पार्टमध्ये 2.5 इंचावरती एक रेष आखून घ्यायची। दोन्ही पॉईंट्स कनेक्ट करून रेष आखायची आहे। फ्रंट ओपन जॅकेट असणार आहे आपलं। केलेल्या मार्किंग प्रमाणे आधी कटिंग करून घेऊयात। त्यानंतर पदराचा जो भाग आहे तिथे आपण अशा पद्धतीने सेंटरच्या बाजूला व्यवस्थित बॅक पार्ट ठेवून घेतलेला आहे। बॅक पार्टची ड्राफ्टिंग केली। त्यानंतर जो फ्रंट पार्ट आहे हे पहा बॅक पार्टची कटिंग करून घेतली।
त्यानंतर हा जो आहे फ्रंट पार्ट आहे. फ्रंट पार्टची जी सरळ बाजू आहे, सरळ म्हणजे जी बाजू सेंटरच्या बाजूला येते, तिथे आपल्याला काट घ्यायचा आहे. काटाचा भाग अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा. दुसरा पार्ट दुसऱ्या बाजूने ठेवून ड्राफ्टिंग करून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूला असे काट येतील आपले, हे पहा इथे पाहू शकता. समोरची जी बाजू आहे तिथे काट येतील, त्या पद्धतीने मार्किंग करायचं आणि इथे आपल्याला कटिंग करून घ्यायची. तर हे पहा, पदराच्या भागातून आपण अशा पद्धतीने फ्रंटसाठी दोन आणि बॅकसाठी एक असे तीन पीस कट करून घेतले. आता उरलेल्या साडीमधून आपल्याला परत एकदा अशा पद्धतीने साडीचा जो भाग आहे बुट्टी असलेला, त्यामध्ये बॅक पार्टची कटिंग करून घ्यायची आहे व्यवस्थित. तर हे पहा, बॅक पार्ट व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे मी, त्याचबरोबर फ्रंट पार्ट पण अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आणि व्यवस्थित जसं मी ठेवलेलं आहे म्हणजे सरळ बाजू समोरासमोर येतील अशा पद्धतीने ठेवून इथे आपण बॉर्डर यूज करूयात. जी साडीची बॉर्डर आहे ती यूज करून कटिंग करून घ्यायची. हे पहा, अशा पद्धतीने बॅक पार्टची कटिंग केली, त्यानंतर साडीचा जो बॉर्डरचा भाग आहे तो घेतला, त्यावरती आपल्याला कोटीचे फ्रंट पार्ट ठेवून घ्यायचे आणि कटिंग करून घ्यायची. तर अशा पद्धतीने दुसरा जो पार्ट आहे त्याची कटिंग करायची. दुसऱ्या पार्टची कटिंग करताना अशा पद्धतीने उलटं फॅब्रिक ठेवायचं आहे, म्हणजे व्यवस्थित कटिंग होते, चुकीची कटिंग इथे होणार नाही. तर हे पहा, दोन्ही पार्टची कटिंग झाली. आता आपल्याला स्टिचिंगकडे वळायचं आहे. तर इथे टॉप पार्टचं मेन फॅब्रिक घेतलेलं आहे, त्यावरती अस्तरचं फॅब्रिक ठेवायचं आहे. हे पहा, अस्तरचं फॅब्रिक ठेवून घ्यायचं आणि त्यानंतर पूर्ण फॅब्रिक पिनने सिक्युअर करून घ्यायचं. पिनने सिक्युअर करून घेतल्यानंतर गळ्याभोवती आणि आमूलचा जो पार्ट आहे तिथे स्टिचिंग करून घ्यायची आणि एक्स्ट्रा फॅब्रिक जे आहे ते कट करून टाकायचं. त्याचबरोबर हे जे आहे अस्तरचं फॅब्रिक आहे, अस्तरचं जे फॅब्रिक आहे जेवढं मी बॉटमसाठी मेन फॅब्रिक कट केलं त्याच पद्धतीने आपल्याला अस्तरचं फॅब्रिक देखील कट करून घ्यायचं आणि अस्तरचं फॅब्रिक बॉटम पार्टमध्ये अटॅच करायचं. पिनने सिक्युअर करून घेतलं, स्टिचिंग करून घेतलं टॉप पार्ट. त्यानंतर आता आपण एक्स्ट्रा फॅब्रिक जे आहे ते कात्रीच्या साह्याने कट करून घ्यायचं. कुठेही शिलाई कट होता कामा नाहीये याची काळजी घ्यायची आहे. बॉटमचं पण फॅब्रिक आपण रेडी करून घेतले अस्तर लावून. आता एक टॉप पार्ट जो तयार झालेला आहे आपला इथे, हे पहा. आता हा भाग जो आहे सरळ बाजूला करून घेऊयात आपण. हा भाग सरळ बाजूला करून घेतल्यानंतर याच्यावरती आपल्याला टॉप स्टिचेस करून घ्यायचे आहेत व्यवस्थित. फ्रंटचा पार्ट मी तुम्हाला करून दाखवलेला आहे, टॉप स्टिचेस करून घ्यायचे. त्याचबरोबर इथे गळ्याभोवती लेस लावणार आहोत आपण. एक किनार घेतलेली आहे, अशा पद्धतीने किनार फोल्ड करून घ्यायची आतल्या बाजूने व्यवस्थित. आणि ती जो आपला लेफ्ट हँड आहे किंवा डावी बाजू आहे खांद्याची, तिथे आपल्याला ठेवून स्टिच करून घ्यायचा. गळ्याभोवती गोल्डन लेस जी आहे अटॅच करून घेतली, काट देखील जॉईन करून घेतलेला आहे आपण लेफ्ट साईडला. बॉटमला अस्तर लावून घेतलेला आहे. आता आपल्याला अशा पद्धतीने प्लेट्स घ्यायच्या आहेत पूर्ण बॉटमच्या फॅब्रिकमध्ये. इथे प्लेट्सचं डायरेक्शन कोणत्याही एका बाजूला असेल तुमच्या बाजूने ठेवा, किंवा अपोजिट साईडने प्लेट्सचं डायरेक्शन घेतलं तरीही चालेल. अशा पद्धतीने पूर्ण फॅब्रिक जे आहे ते आपल्याला अटॅच करायचं. त्याचबरोबर अशा पद्धतीचे लटकन बनवून घेतलेले आहेत. हे लटकन देखील आपल्याला जी वरची बॉर्डर आहे किंवा वरचा जो किनारीचा भाग आहे त्यावरती अशा पद्धतीने ठेवून अटॅच करायचं. फ्रंट पार्टमध्ये प्लेट्स घेऊन रेडी केलेला आहे. त्याचबरोबर जो बॅक पार्ट होता त्यामध्ये आपण झिप अटॅच केलेली आहे फक्त. आणि सेम जशी फ्रंट पार्टमध्ये आपण प्लेट्स घेतल्या त्याच पद्धतीने बॉटम पार्टमध्ये प्लेट्स घेतल्या, बेल्ट बनवून ते अटॅच करून घेतले. आता दोन्ही मेन फॅब्रिक समोरासमोर ठेवायचे आणि आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण जो आपला लॉन्ग गाऊन आहे किंवा वन पीस आहे त्याला फिटिंग करून घ्यायची आहे. बॉटमपर्यंत फिटिंग करून घेऊयात. आता आपल्याला जे कोटी किंवा जॅकेट आहे त्याची स्टिचिंग कशी करायची ते पाहायचं आहे. तर अस्तरच्या फॅब्रिकवरती इथे साडीचं जे फॅब्रिक होतं मी सरळ ठेवून घेतलं आणि सर्व बाजूंनी अस्तर आपल्याला जॉईन करून घ्यायचं. त्याच पद्धतीने जसाच बॅक पार्ट रेडी केला आपण तसाच आपल्याला फ्रंट पार्ट देखील रेडी करायचा. अस्तर लावून घ्यायचं आहे सरळ बाजूने. अस्तर लावून घेतलेलं आहे व्यवस्थित. आता आपल्याला जो पदराचा भाग होता बॉर्डरचा किंवा पदराचं जे ब्रॉकेटचं फॅब्रिक आपण ज्याला म्हणू शकतो ते फॅब्रिक घ्यायचंय. हे पहा, आता हे फॅब्रिक काय करायचं आहे, आपल्याला खालचे गोंडे जे आहेत ते कट करून टाकायचे आणि दोन्ही मेन फॅब्रिक समोरासमोर येतील, म्हणजे पदराचं मेन फॅब्रिक आणि साडीचं मेन फॅब्रिक समोरासमोर येतील अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचं. फक्त साईडने हे पार्ट जे आहेत ओपन ठेवायचे, एकावर एक ठेवायचं. सर्व बाजूंनी स्टिच करून घेणार आहोत, फक्त ही बाजू ओपन ठेवूयात आपण. सेम याच पद्धतीने दोन्ही मेन फॅब्रिक बॅक पार्टवरती पण समोरासमोर ठेवायचे. त्यानंतर गळ्याचा भाग आणि
आमोल पाट शिवून घ्यायचा. फक्त खालची बाजूने जो सेंटरचा भाग आहे तिथून साधारण 4 ते 5 इंच पाट जो आहे आपण ओपन ठेवणार आहोत. त्याचबरोबर दोन्ही साईड ज्या आहेत त्या पण आपल्याला ओपन ठेवायच्या आहेत. हे पहा, एवढा भाग ओपन ठेवला. त्याचबरोबर हे जे साईडचे पार्ट आहेत तिथून आपण हे फॅब्रिक जे आहे सरळ बाजूला करून घेऊयात. दोन्ही फॅब्रिक सरळ बाजूला करून घेतले, साईडला करून घेतले. त्यानंतर आता जो बॅक पार्ट आहे हे पहा, इथे पाहू शकता बॅक पार्टची साईड ओपन ठेवलेली आहे. आता इथे लक्षात घ्यायचं आहे की हा पार्ट उलटा ठेवायचा, म्हणजेच पदराचा भाग, पदराची सरळ बाजू आणि फ्रंट पार्टची सरळ बाजू समोरासमोर, बॅक पार्टचा पदराचा भाग आणि फ्रंट पार्टचा पदराचा भाग समोरासमोर येईल अशा पद्धतीने ठेवून आतमध्ये शोल्डर पार्ट जो आहे एकमेकांवरती ठेवायचा, बाहेर काढून घ्यायचा आहे. सेम अशाच पद्धतीने दुसरा पार्ट देखील, हे पहा अस्तर इथे घ्यायचं नाही आहे आपण, इथे डायरेक्टली आपल्याला जे मेन फॅब्रिक आहे त्यावरती आतल्या बाजूला हा पार्ट ढकलायचा आणि परत शोल्डरच्या बाजूने बाहेर काढून शोल्डर फिटिंग करून घ्यायची आहे व्यवस्थित. शोल्डर फिटिंग करून घेतल्यानंतर ज्या साईड्स आहेत तिथून पण आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे व्यवस्थित. फिटिंग करून घेतलेली आहे त्यानंतर जेवढा सेंटरचा जो पार्ट होता आपण ओपन ठेवलेला आहे तिथून हे फॅब्रिक जे आहे आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे. रिव्हर्सेबल जॅकेट असणार आहे आपलं हे, किंवा रिव्हर्सेबल कोटी असणार आहे. टू वे यूज करू शकता तुम्ही ही. दोन डिझाईन्स जे आहेत किंवा टू पीस ड्रेस जो आहे आपला इथे तयार होतो. तर हे पहा, ही जी आहे साडीचे जी बॉर्डर आहे ती बाजू, त्याचबरोबर ही आतली जी बाजू असेल ती पदराचं जे फॅब्रिक आहे त्यापासून आपण जे जॅकेट बनवलं ती बाजू असेल. अशा पद्धतीने दोन प्रकार हे जॅकेट जे आहे तुम्ही यूज करू शकता व्यवस्थित. त्यानंतर आता जो मधला भाग होता ज्यातून आपण हे फॅब्रिक बाहेर काढून घेतलं तो आपल्याला व्यवस्थित असा पकडून शिवून घ्यायचा आहे. त्याचबरोबर इथे तुम्ही जॅकेटला लेस किंवा अजूनही डेकोरेटिव्ह बटन्स जे आहेत ते अटॅच करू शकता. तर बघा मैत्रिणींना, सुंदर असा जॅकेट लॉन्ग गाऊन किंवा वन पीस जो आहे साडीचा आपण तयार केलेला आहे. तुम्ही पाहू शकता याला किती छान लुक आलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल.